नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जयगुरुदेव तुमचं स्वागत आहे. पार्ट वन मध्ये आपण आता बघितलं पण अदनगड कसा होता. जर कोणी पार्ट वन बघितलं नसेल तर नक्की पार्ट वन पहिले बघा. तर आता पार्ट टू मध्ये आपण वरती आलेलो आहोत डायरेक्ट. हे बघा, इथे जे आहे ही केव आहे. या केव मध्ये आम्ही इथे रात्री थांबलो होतो. खूप मोठी केव आहे. अलंग, मदन, कुलंग हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अवघड चढाई असलेले त्रिकूट किल्ले आहेत. एवढी मोठी केव आहे. आदिती इथे बसली आहे, झोपेते अजून. काय आदिती, खूप छान वाटतंय. आता आम्ही नाश्ता करणार आहेत आणि कुलंगकडे प्रवास सुरू करणार आहोत. चला तर आपण पहिले बाहेर जाऊया. तुम्हाला इकडनं मला मेन दाखवायचं आहे की इकडे जो दिसतोय अलंगगड दिसतोय समोर. हे बघा हा अलंगगड आहे. आपण काल इथून असं पूर्ण ट्रॅव्हल पॅच मारून तिथे त्या केव्जमध्ये बघून आणि वरती जाऊन वरती पाण्याचे टाकं आहेत, त्या टाकातनं पाणी घेतलं आणि पुढे आलो आणि इकडनं पूर्णपणे रात्री हा चढलेलो इकडे. हा समोर दिसतोय अलंगगड आणि आत्ता आपण आहोत मदनगडावर. आणि इथून जे आपल्या दृश्य दिसतंय क्लास स्वर्ग. किल्ल्यासाठी भंडारदरा घाटघर, आंबेवाडी, कुरुंगवाडी आणि उडदावणे या चार वाटा आहेत. आणि हा बघा, हा जो आहे तो कुलंगगड. आता आपण इकडनं पूर्ण खाली उतरणार आणि पूर्ण साईडने असं पूर्ण ट्रॅव्हल पॅच मारून वर जाणार आहे. तर हा पार्ट 3 मध्ये असेल. क्लास. तर पार्ट 2 मध्ये आता आपण बघणार आहोत की रात्री आम्ही कशा पद्धतीने चढलो हे आता तुम्हाला दिवसा मी दाखवणार आहेत. मला अतिशय थ्रिलिंग एक्सपिरियन्स मिळणार आहे ह्याच्यामध्ये. हे कशा पद्धतीने उतरायला लागेल, मध्ये 50 फुटाचा पॅच आहे जो आत्ता आपल्याला रॅपलिंग करायचा आहे, जो आम्ही रात्री क्लाइम्बिंग केला होता. तुम्ही विचार करू शकता रात्रीच्या वेळेस आम्ही तो क्लाइम्बिंग केला होता. काही नीट दिसत नव्हतं तरी आम्ही पूर्ण 50 फुटाचा पॅच तो क्लाइम्ब केला. जबरदस्त मजा आली होती पण अंधार असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर आता तो मी तुम्हाला रॅपलिंग करताना दाखवेन, म्हणजे उतरताना दाखवेन. आणि जिने जे आहेत अतिशय अफलातून आहेत, खतरनाक एकदम, म्हणजे तुम्हाला थ्रिल एक्सपिरियन्स तुम्हाला जाणवेल त्याचा. आणि आता आपण खाली उतरायला लागू. काल रात्री तुम्हाला काय काय केलं शॉर्टबद्दल सांगतो. आम्ही वरती आलो, गुहेमध्ये राहिलो, त्याच्यानंतर खिचडी बनवली होती. टोटल आम्ही 15 जण आहोत. खिचडी बनवली, खिचडी खाऊन सगळेजण झोपले आणि आता सकाळी उठल्यानंतर सगळं बॅकपॅक करून आम्ही आता खाली निघालो आहोत. ह्या पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत मदनगड आणि पूर्णपणे हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही आहे. आणि जर कोणी अजूनसुद्धा सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण इकडनं घेऊया 360 व्ह्यू. एन्जॉय. मदनगडची उंची समुद्रसपाटीपासून 4,900 फुटवर आहे. अलंग व कुलंग किल्ल्यामध्ये मदन किल्ला आहे. अलंग आणि कुलंगच्या तुलनेने मदन उंच आणि अवघड आहे. मदनवर 2 पाण्याची टाके आणि 1 गुहा आहे. मदनचा पसारा अलंग कुलंगपेक्षा खूप कमी आहे. मित्रांनो, इकडच्या ट्रेकर्सचं मला सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचं सांगायचं आहे की माझ्या हातात आहे हार्नेस आणि आहे हेल्मेट, ह्याच्याशिवाय हे शक्यच नाही आहे. आणि त्यांनी जो सपोर्ट दिलेला आहे अतिशय जबरदस्त सपोर्ट आहे. जर तुम्हाला त्यांच्याबरोबर इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या ट्रेकर्स ग्रुपचा मी नंबर देईन, संजय सरांचा नंबर देईन. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे दुसरे अजून कुठले क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग किंवा कुठलेही ट्रेक असतील तर ते तुम्हाला सांगू शकतील. मला नाश्ता करतो, चहा पितो आणि मग खाली जाऊ. मित्रांनो, आता आपण डिसेंडिंगला लागलेलो आहोत. खाली उतरतो, आता तुम्हाला जिने दाखवतो. अलंग, मदन, कुलंग हे मुंबईपासून 140 किलोमीटर, नाशिकपासून 62 किलोमीटर तर पुण्यापासून 184 किलोमीटरवर आहे. मुंबईवरून रेल्वेमार्गाने यायचे झाल्यास कसारा स्थानकावर उतरून तेथून प्रायव्हेट व्हेकलने किल्ल्याच्या तळापाशी येता येते. मदनचं खरं सौंदर्य त्याच्या पायऱ्यात आहेत. त्या जितक्या रेखीव आहेत तितक्याच धोकादायकही आहेत.
त्यामुळे तज्ज्ञ गिर्यारोहकांसोबत येथे येणे आवश्यक आहे. आता आपण त्या पॅचवर आलो आहे जिथे आपण रात्री क्लाइंब केलं होतं. तिकडनं आता रॅपलिंग करणार आहे आपण. तो स्पॉट दाखवतो तुम्हाला. इथे आम्ही सगळे रात्री बसलो होतो आणि इकडनं आपण वर आलो आहे. आता इथे प्रदीप त्यांना घेऊन चालला आहे खाली. पॅच तुम्हाला दाखवतो. रात्रीच्या वेळेस हा पूर्ण पॅच केला होता आम्ही. तर आता उतरताना आपल्याला बघा पूर्ण आता जंगल वाट लागली आपल्याला. आणि जर इथे बघितलं तर आपल्या खिंडीमध्ये जाऊन थांबायचं आहे. बाकी सगळेजण आता मागणं येत आहेत तर आपण तिकडे जाऊन थांबूया. तिथे खिंडीपाशी एक छोटी झोपडी तुम्हाला लागेल आणि तिकडे मला लिंबू पाणी किंवा पाणी मिळेल. हे बघा आता आपण खिंडीपाशी आलो इकडे तर इकडनं व्ह्यू बघूया. मित्रांनो आता पार्ट टू इथे आपण संपवत आहोत. कारण आता कुलंगला आपण स्टार्ट करत आहोत. मदनचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि जर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.